नमस्कार सविताज किचनमध्ये आज आपल्याला चार रस्सा भाज्या बनवायच्या आहेत म्हणजे आठवड्याभरात दोन चार वेळा तरी असं होतं की घरामध्ये काहीच भाजीपाला नाही आहे अशा वेळेस घरातल्याच वस्तूपासून कोणत्या रस्सा भाज्या बनवायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि पहिला प्रकार आहे सोयाबीनची चमचमीत अशी तशी रस्सा भाजी त्याच्याकरता एक वाटी आपण सोयावडी घेतली आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये मी थोडंसं मीठही घातलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण हे सोयाबीन दहा मिनिट व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे भिजवून घ्यायचं आहे आता त्याच्याकरता आपल्याला वाटण लागणार आहे त्याच्याकरता एक कांदा आपण घेतला आहे उभा कापून त्याला तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि मस्त असा भाजून घ्यायचा आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटोही घालायचं आहे आता कांदा भाजल्यानंतर थोडा आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे अगदी अर्धा छोटा टोमॅटो घालायचा आहे जास्त टोमॅटो घालायचा नाही आणि ह्याला चांगलं गोल्डन सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तीन चमचे खोबऱ्याचा किस घालायचा आहे अख्खा खोबरं असेल तर त्याचे काप करायचे आणि कांद्याच्या अगोदर त्याला आपण इथं भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्याचा किस आहे त्याच्यामुळे शेवटी घातला आहे आणि थोडीशी कोथंबीरही घालूया आणि थोडीशी ह्याच्याबरोबर तिला परतून घ्यायची आहे आता हे वाटण मस्त आपण वाटून घ्यायचं आहे नंतर त्याच तव्यामध्ये थोड्याशा तेलावर चिमूडवर हळद घालायची आणि घट्ट पिळून घेतलेल्या सोयाबीन ह्याच्यावरती चांगला काळे डाग पडेपर्यंत आपण परतून घेऊया म्हणजे सोयाबीन अगदी खमंग होतो आणि त्याला जो एक वास असतो तो, तो रश्शामध्ये राहत नाही आणि रस्सा भाजी अगदी मस्त तयार होते हा सोयाबीन तुम्ही असाच खाऊ पण शकता नाश्त्याला वगैरे खूप छान चव लागते आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे नंतर आपण ह्याला काढून घेऊया आता आपण ह्या भाजीला फोडणी द्यायची आहे त्याच्याकरता कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे एक पळी आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालायचं आणि अर्धा कांदा आपण अगदी बारीक कापून घालायचा फोडणीपुरताच आपल्याला कांदा घालायचा आहे आपण वाटणात कांदा घातला आहे अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट आणि याला अगदी सोनेरी रंगावर पूर्ण तळून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण अगदी बारीक केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे म्हणजे रश्श्याला अगदी तरी छान येते नंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा काळा मसाला तांबडं तिखट घालायचं आहे जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा आहे कोणताही मटन मसाला चिकन मसाला ह्याच्यामध्ये वापरा अगदी नॉनव्हेजची चव लागते ह्या भाजीला आणि नंतर आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊया आणि सोयाबीन जे आपण भाजून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकीकडे एक मी गरम पाणी पण करायला ठेवलं आहे आणि ते गरम पाणी आपण आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर एक ते दीड ग्लास आपण इथे गरम पाणी घालायचं आहे कोणत्याही वाटणाच्या भाजीला गरम पाणीच घालायचं म्हणजे रश्श्या लागली तरी छान येते आणि पटकन भाजीला उकळी पण येते आता चवीपुरतं मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करूया आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं असं क्रॉस झाकण ठेवायचं आहे आणि हिला सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मस्त आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता मस्त तरी आलेली आहे भाजीला आणि झणझणीत आणि चमचमीत अशी आपली सोयाबीनची रस्सा भाजी तयार झाली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि दुसरा प्रकार आहे आपला फरसांची रस्सा भाजी तर त्याच्याकरता आपण इथं थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहे त्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं चा आणि चांगलं सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे आता खोबरं छान भाजून झाल्यानंतर त्याला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता एक उभा कापलेला कांदा व्यवस्थित परतायचा त्याला पण थोडंसं तेल घालायचं चा, आणि चांगल्या सोनेरी रंगावरती आपल्याला ह्याला परतायचं आहे परतत असतानाच ता आपण त्याच्यामध्ये तीळ घालायचे कांद्यावर तीळ घातले की ते जास्त उडत नाहीत आणि व्यवस्थित भाजले पण जातात आणि नंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे कोथंबीर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी घालायची आता हे भाजलेलं मिश्रण व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आणि अगदी गंदासारखं वाटून घ्यायचं आहे आता भाजीला आपण फोडणी देऊया त्याच्याकरता आपण इथं तेल घालायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घालायचं आहे जिरं किंवा मोहरी घालू शकता दोन्ही पण घालू शकता आणि नंतर आपण आलं आणि लसूण यांच्या अर्धा चमचा पेस्ट घालायची आहे कढीपत्त्याची पानं आपण पाच ते सहा घालायची आता फोडणी छान तयार झाल्यानंतर जे आपण वाटलेलं वाटण आहे ते पण ह्या तेलावरती ते आता व्यवस्थित परतायचं आहे मस्त असं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ही, ही फरसांची रस्सा भाजी चवीला अगदी मिसळीपेक्षाही छान लागते त्याच्यामुळे तुम्ही हिला पावावर खाऊ शकता आता आपण इथे अर्धा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला घालायचा आणि इथे आपण एक छोटा चमचा गोडा मसाला घातलेला आहे रस्ला चव अतिशय छान लागते ह्या गोडा मसाल्यामुळे तर आता मसाले आपण ह्या वाटणामध्ये छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी आहे तर रस्सा थोडा पातळच बनवायचा आहे आता ह्या भाजीला थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे कारण आपल्याला फरसाण घालायचं आहे आणि फरसाणमध्ये भरपूर मीठ असतं त्याच्यामुळे रस्शाला थोडं कमीच मीठ वापरायचं आहे आता ही भाजी आपण व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट आपण हा रस्सा उकळून घ्यायचा आहे अगदी बारीक गॅसवरच आपण हा रस्सा उखळवायचा आहे म्हणजे तरी तशीच्या तशी छान चा तशी राहते पाच ते सहा मिनिटानंतर रस्सा आपला तयार झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा आप फरसाण टाकायचा फरसाण टाकला की गॅस बंद करायचा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि बघू शकता मस्त चमचमी तशी मिसळीच्या चवीची आपली फरसांची रस्साभाजी तयार झाली आहे पावावर भाकरी चपाती भाताबरोबर मस्त लागते आणि तिसरा प्रकार आहे बटाट्याची रस्सा भाजी अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे त्याच्याकरता आपण एक पळी तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या ठेचलेल्या लसणाची चव अतिशय छान लागते आता पाच सहा पानं आपण कडीपत्त्याची घालायची आहेत मस्त तडतडलेल्या फोडणीमध्ये कांदा खोबरं भाजून घेऊन त्याचं मी इथं अगदी साधं वाटण केलं आहे म्हणजे हे वाटण माझ्याकडे नेहमीच फ्रीजमध्ये असतं तर ते वाटण आपण इथे एक पळी घालायचं आहे चांगलं परतायचं आहे ह्या वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे इतपत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे पाव चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा आपण ह्याच्यामध्ये काळा मसाला घातला आहे बस आपल्याला एवढेच मसाले ह्याच्यामध्ये वापरायचे आहेत बटाट्याची भाजी जास्त मसाले वाटण न घालता साध्या पद्धतीनं करा रस्त्याला अतिशय छान चव लागते तर इथं दोन बटाटे सालं काढून कापून मी पाण्यामध्ये ठेवलेले होते तर आता ते आपण ह्या फोडणीमध्ये घालूया अगदी मिडियम साईजच्या फोडी इथं करून घ्यायच्या आहेत एक ते दीड मिनिट बटाटा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता रस्सा तुम्हाला कितपत पातळ दाट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक उकळी आली की आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनिट बटाटा छान आपण शिजवून घेतलेला आहे बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला आणि असा हा बटाट्याचा रस्सा तुम्ही भातावर भाकरीवर चपातीबरोबर कशाभर हे अगदी व्यवस्थित खाऊ शकता आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया नेहमी भाजी झाल्यानंतर थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची भाजीला चव अतिशय छान लागते आणि चौथा प्रकार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक पद्धतीनं बनवलेली ताकाची कढी त्याच्याकरता एक भांडं ताक घ्यायचं चिमूडभर हळद घालायची आणि एक चमचा आपण इथं बेसन पीठ थोड्याशा ताकामध्ये खालवून ह्या ताकामध्ये मिक्स करायचं आहे आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे लसूण खोबरं मिरची आणि हे आपण बारीक करून घ्यायचं आहे कोथंबीर आणि कढीपत्ता पण आपल्याला लागणार आहे नंतर फोडणी करता आपण इथे पातीला घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आपण पाव चमचा हिंग घातला आहे आणि नंतर जे आपलं फोडणीचं साहित्य आहे ते सर्व ह्याच्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित खमंग अशी फोडणी आपण तयार करून घ्यायची तर अशा फोडणीची कडी तुम्ही नक्की ट्राय करा आपण आता हळद घालायची आहे आपण ताकामध्ये पण हळद घातली आहे फोडणीमध्ये आता थोडीशी आणखी हळद घालायची आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन कालवून घेतलेलं ताक ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आता कडीला उखळी न येऊ देता चार ते पाच मिनिट सतत ढवळं तिला शि शिजवायची आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया अशा पद्धतीनं सतत कडीला हलवत चार मिनिट आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघू शकता कडी आणि सगळ्या रेसिपी आपल्या तयार झाल्या आहेत तर माझ्या चारही रसा माझ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही पण ह्या रेसिपी करून बघा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद